पाणी जपून वापरा असं सांगूनही पाण्याची नासाडी केली जाते. पण समुद्रच अटला तर काय होईल याचा कधी विचार केलाय का? आता समुद्रही अटू शकतो असा दावा करण्यात आलाय. पण समुद्र अटण्यामागचं कारण काय आहे? चला पाहूयात हा रिपोर्ट. जगावर कोसळू शकतं पाण्याचं संकट. समुद्रातलं पाणी आटलं तर काय होईल? समुद्रातील पाणी आटण्यामागचं सत्य काय? पृथ्वीवर 71% पाणी आणि 29% जमिनीचा भाग आहे. पण समुद्रातलं पाणी आटलं तर काय होऊ शकतं याचा कधी विचार केलाय? वाढत्या प्रदूषणामुळे समुद्राचं पाणीही आटू शकतं असा दावा करण्यात आलाय. एवढा मोठा समुद्र कसा काय आटू शकतो? असं होणार असेल तर जगातून जीवही नष्ट होतील. समुद्रावर कोट्यवधी लोकांचा संसार चालतोय. खरंच एवढा मोठा समुद्र आटू शकतो का याबद्दल पर्यावरण अभ्यासकांकडून जाणून घेतलं. भूतकाळात काही घटना घडलेल्या आहेत की काही समुद्र एकेकाळी आपल्या पृथ्वीवर होते आणि ते आता नामशेष झालेले आहेत. अशा काही घटना आहेत, उदाहरणार्थ इंडियन सबकॉन्टिनेंट आणि युरेशियन प्लेट मधला 33C नावाचा एक पुरातन असा समुद्र होता, तो एकंदरीत इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेटच्या कोलिजनमुळं, धडकेमुळं तो 33C तिथनं नामशेष झालेला. असे भूतकाळामध्ये आपल्याकडे काही घटना आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये आपले जे आत्ता समुद्र आहेत हे नामशेष होतील किंवा नाहीसे होतील अशी तरी शक्यता आत्ता तरी दिसत नाहीयेत. समुद्र आटला तर काय होऊ शकतं, याचे परिणाम काय होऊ शकतात याबद्दलही अधिक माहिती जाणून घेतली. जर समुद्र नाहीसा झाला अशी एक शक्यता आपण मानली तर त्याचा एकंदरीत जीवसृष्टीवर, एकंदरीत जनमानसांवर, एकंदरीत वातावरणावर काय परिणाम होईल हे जाणणं फार महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सागरी जैवविविधतेची जी परिस्थिती होईल ती फार भीषण असेल. अनेक सागरी जीव जे आहेत ते मोठ्या प्रमाणात नामशेष होतील आणि त्याचा परिणाम हा पृथ्वीवरच्या इतर भूभागांवर देखील होईल. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं तुम्हीच पहा. समुद्र नाहीसा होणार हा दावा अनेकदा करण्यात आलाय, पण यात तथ्य नाही. 33 सागर 200 दशलक्ष वर्षांपूर्वी नष्ट झालाय, पण याला दोन भूभागांची धडक कारणीभूत होती. अरल समुद्र आता नाहीसा होतोय, मात्र त्याला नद्यांचं वळवलेलं पाणी कारणीभूत आहे. जर समुद्र नाहीसा झालाच तर टप्प्याटप्प्याने संपूर्ण पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होईल. समुद्र आटला तर समुद्रातील जीवसृष्टी संपेल, मग झपाट्याने तापमान वाढेल, पाऊस बंद होईल आणि संपूर्ण पृथ्वी वाळवंट होईल. पण असं झालंच तर त्यासाठी जवळपास 100 कोटी वर्ष लागू शकतात. त्यामुळे समुद्र आटण्याची आपल्याला तरी भीती नाही. आमच्या पडताळणीत समुद्र आटू शकतो हा दावा असत्य ठरलाय. अमोल कवीटकर, साम TV, पुणे.